परखड विचाराची लेखणी म्हणजे समर्थ लेखणी। ती नगर विकास विभाग असेल, महसूल विभाग असेल, जागेचा प्रश्न असेल, हे सोडवल्याशिवाय तो घरांचा प्रश्न सुटू शकत नाही। कारण तुम्हाला जे घर द्यायचं आहे ते आतराज द्यायचं आहे। आणि निश्चितपणे तुम्ही जो म्हणता नगरविकासनी आदेश काढलेला आहे, नगरविकासनी आदेश काढला पत्रकारांना निश्चितपणे घरं देण्याच्या बाबतीमध्ये, तर त्या बाबतीमध्ये धोरणात्मक निर्णय घेऊन महापालिकेला तो निर्णय घ्यायचा आहे आणि त्याकरता कार्यवाही सुरू आहे। 5 ऑक्टोबर 2023 महापालिकेला पत्र आलं की धोरणात्मक निर्णय घ्या। आता प्रशासकीय राजवट आहे, निश्चितपणे प्रशासकीय राजवट आहे आणि त्यामुळे धोरणात्मक निर्णय झालेला नाही आणि म्हणून त्या कामाला गती आली नसेल। पण आम्हाला म्हाडाची घरं नको आहेत, आम्ही सांगितलं असताना सुद्धा परत आम्हाला तुम्ही म्हाडाकडे अप्रोच व्हा, म्हाडाकडनं घरं घ्या। या बाबतीमध्ये आता आचारसंहितेमध्ये तर काही होणार नाही, त्याच्यानंतर निश्चितपणे हे करू। आणि निश्चितपणे महापालिकेमध्ये लोकप्रतिनिधी आल्यानंतर याला खऱ्या अर्थाने गती येईल असं निश्चितपणे विश्वास देतो। 2023 मी सातत्याने पाठपुरावा करतो आहे आणि अध्यक्षाला कदाचित टोपले दाखवले।